नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला दह्याची मस्त अशी कढी बनवून दाखवणार आहे. तर या ठिकाणी पहा, या भांड्यामध्ये मी घट्ट दही घेतले. तर हे दही मी घरीच तयार केलेलं आहे. रात्री दुधामध्ये विरजण घालून हे दही मी या भांड्यामध्ये लावलं होतं. रात्रभर दही छान तयार झाले आणि सकाळी पहा, मी दाखवते तुम्हाला किती मस्त दाटसर दही तयार झाले. तर कढी बनवण्याकरता आपल्याला असं फ्रेश ताजं ताजं पहिल्या दिवसाचं दही घ्यायचं, म्हणजे ते जास्त आंबट नसतं आणि त्याची कढी एकदम चवदार बनते. आता हे दही खूप आहे, त्यामुळं मी यामधलं अर्धं दही या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि अर्धं दही आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. आता या दह्यामध्ये मी एक पोहे खायच्या चमच्याने एक चमचा बेसन पीठ घातले. बेसन पीठ दह्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर या ठिकाणी आपण बेसन पीठ का घातले, बेसन पीठामुळं कढी छान मिळून येते, दाटसर बनते आणि खायला पण चवदार लागते. पण बेसन पीठ जास्त पण नाही घालायचं. आता हे दही खूप घट्ट आहे, त्यामुळं थोडंसं पाणी घातले. व्यवस्थित आता हे मिश्रण बनवून घेतले. आता आपण कढीसाठी वाटण वाटूया. तर मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या, कढी तुम्हाला किती तिखट हवी त्यानुसार मिरची घालू शकता आणि अगदी 2 चमचाभर भाजलेले शेंगदाणे घातलेत, यामुळं कढीला चव छान येते. 1/2 चमचा जिरे घातलेत. आता पाणी न घालता मी याला जाडसर वाटून घेते. तर हे बघा, कढीचं वाटण तयार आहे. हे वाटण खूप बारीक वाटायचं नाही, कारण बारीक जर वाटलं तर मग कढी चिघट बनते आणि खायला टेस्टी लागत नाही. या वाटीमध्ये मी साधारणतः 2 चमचे सुकं खोबरं बारीक कुटून घेतले. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 चमचाभर गावरान तूप घातले. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि हिंग घातलं आहे 1-2 चिमूट. त्यानंतर मिक्सरला वाटलेलं वाटण घालूया. तुपामध्ये हे वाटण चांगलं लालसर रंगावर परतून घेऊया. तर या ठिकाणी पा, वाटण छान परतले. आता हे सुकं खोबरं घालूया. सुकं खोबरं तुम्ही कढीला घालून पहा, कढी खूप चवदार लागते. आता सर्व वाटण छान परतले. तर या ठिकाणी मी कढी बनवायला गावरान तुपाचा वापर केला आहे. गावरान तुपात कढीला खूप छान चव येते. हवं तर तुम्ही तेल पण घालू शकता. आता यामध्ये मी शेवटी कढीपत्ता घातला आहे. कढीपत्त्याशिवाय कढीला बिलकुल टेस्ट येत नाही, त्यामुळं कढीपत्ता अवश्य घालायचा. आता आपण हे बेसन पीठ घातलेलं दही या कढईमध्ये घातले. तर ह्या ठिकाणी पहा, आता भरपूर पाणी घालूया, कारण कढी थोडीशी पातळच चांगली लागते खायला. खूपच घट्ट कढी बनवायची नाही आहे आणि खूप पाण्यावानी पातळ पण नाही बनवायची. आता पहा, व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतले. हे पहा, आता आपल्याला कढी शिजून घ्यायची. तर या ठिकाणी आता आपण कढीमध्ये मीठ घालतो आहे. हे पाचवीप्रमाणे मीठ, आणि मीठ थोडं कमीच घालायचं. 1 चमचाभर साखर. साखरेमुळं कढी खायला छान टेस्टी लागते. हवं तर गुळाचा खडा घातला साखरेऐवजी तरी चालेल. आता या ठिकाणी पहा, बरेच जण म्हणतात की आमची कढी शिजताना फाटली जाते, मग ती खायला चवदार लागत नाही. तर या ठिकाणी पहा, मी जी फायद्याची टीप सांगते ती तुम्ही फॉलो नक्की करा. कढी शिजायला घातल्यावर कढीला बिलकुल आपल्याला उकळी आणायची नाही. हे पहा, आता बारीक गॅसवर कढी हळूहळू अशी फुगल्या जात आहे. हे पहा, तुम्हाला मी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये दाखवते. कढी हळूहळू अशी फुगायला लागली. गॅस बारीक ठेवायचा, कढीला बिलकुल उकळी आणायची नाही आहे. थोडीशी कढी फुगली की आपल्याला याला लगेच हलवून घ्यायचं आहे. हे पहा, आता बऱ्यापैकी कढी फुगलेली आहे. असं वाटतंय की आता लगेच कढीला उकळी येणार आहे, परंतु उकळी आणायची नाही आहे, कारण कढीला उकळी आली की कढी तुमची फाटली समजा. त्यामुळं कढी हे पहा थोडीशी फुगली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा. हे पहा, आता कढी छान फुगलेली आहे. मी हिला आता हलवून घेते. आणि कढी शिजवताना गॅस बारीकच ठेवायचा. बारीक गॅसवर कढी शिजून घ्यायची, मग ती छान व्यवस्थित शिजल्या जाते आणि खायला पण चवदार लागते. तर हे बघा, कढी किती छान मस्त दाटसर एकसारखी झाली, बिलकुल फाटलेली नाही आहे, मस्त अशी एकसारखी बनली. आता ही कढी तुम्ही चपाती, भाकरी, गरम गरम भाताबरोबर खा. खिचडी भात, मसाले भाताबरोबर पण खूप अप्रतिम लागते.
रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आपलं मराठमोळं चॅनेल मी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी टिप्स नक्की फॉलो करा, त्याप्रमाणे कढी बनवून पहा. मी 100% गॅरंटी देते, तुमची कढी कधीही फाटणार नाही. चला आता भेटू नवीन रेसिपीला. धन्यवाद.